जायकवाडीला पाणी सोडायला नगर आणि नाशिक जिल्ह्यातील नेत्यांसह शेतकऱ्यांचाही विरोध होताना दिसतोय। जायकवाडीला पाणी सोडण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी याचिकेच्या माध्यमातून मुंबई हायकोर्टात करण्यात आली होती, मात्र कोर्टाने पाणी सोडण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला। तर या प्रकरणी आता पुढील सुनावणी 5 डिसेंबरला होणार आहे। पाण्याअभावी मराठवाड्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट होत असल्याकडे शिवसेनेने लक्ष वेधलं। मराठवाड्यामध्ये जे काही दरवर्षी आत्महत्या होतात 18 ते 20 हजार, त्याला सर्वात महत्त्वाचा म्हणजे पाणी प्रश्न हा जबाबदार आहे, पाण्यामुळे ही होतात असं आमच्या सर्वांचं ठाम मत आहे। म्हणून कालच्या निकालाचं मी अभिनंदन करतो आणि मराठवाड्याला आता न्याय मिळेल। सरकारने सुद्धा हायकोर्टाने दिलेल्या निर्णयाचा तातडीने अंमलबजावणी करावी अशी मागणी मी त्यांच्याकडे करतो। जायकवाडी धरणात 8.5 TMC पाणी सोडण्याचा आदेश गोदावरी पाटबंधारे विभागाने दिला होता, मात्र हा आदेश देताना नगर आणि नाशिक जिल्ह्यात पाण्याची किती उपलब्धता आहे, रब्बी हंगामासह पिण्याच्या पाण्याची गरज भागणार आहे का, याचा कोणताही विचार झालेला नसल्याचा आरोप नगर जिल्ह्यातील नेत्यांनी केला। त्यांचं कुठल्याही प्रकारे योगदान नाही, केसमध्ये नाही, न्यायालयीन लढाईमध्ये नाही, ते फक्त आज भाषण करत सुटलेत। तर त्यामुळं हे अन्यायकारक जरी असलं तरी सर्वोच्च न्यायालयाचा अवमान न होता कसं सगळ्यांना न्याय मिळेल या दृष्टिकोनातूनच आपला प्रयत्न आहे। तर आदेश जे आलेले आहेत पाणी सोडण्याचे ते सुप्रीम कोर्टच्या दिलेल्या निर्णयानुसार आहेत। राज्यावर यंदा पावसानं अवकृपा केली आहे, त्यामुळे अनेक भागात पाण्याचं दुर्भिक्ष निर्माण झालंय। अशा परिस्थितीत नेत्यांनी प्रादेशिक वाद करण्याऐवजी सामंजस्याची भूमिका घेणं गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत।